हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीनाथ व्लॉग्स. तर आज आम्ही आलो आहोत ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे ते स्मारक बघण्यासाठी. सो तुम्हाला पण दाखवतो ते स्मारक कसं आहे ते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर सध्या मी स्मारकाच्या समोर आहे, तुम्हाला मी दाखवतो. बाजूला स्वामी विवेकानंद उद्यान आहे आणि इथे श्री लेवा पाटीदार समाज भवन हे आहे आणि बरोबर त्याच्यासमोर हे महानगरपालिकेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बांधलेलं आहे. ही त्याची एंट्री आहे. स्मारकाच्या आतमध्ये एंट्री करता समोरच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा फोटो दिसेल आणि हा आतला पॅसेज आहे. खूप सुंदर असं त्यांनी बनवलेला आहे. इथे राईट हँड साईडला वॉशरूम्स आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि इथे लेफ्ट हँड साईडला त्यांनी एक मिनी थिएटर बनवलेला आहे जिथे ते लोक काही इन्फॉर्मेशन असतील तर त्या देऊ शकतात. इथून थोडा वरती गेल्यावर फर्स्ट फ्लोअरला एक मोठी लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये पुस्तकं वाचू शकता. लायब्ररीच्या समोर इथे बाबासाहेबांची पूर्ण अशी स्टोरी सांगतात. हे सगळं बघून वाचून तुम्हाला कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा व त्यांच्या परिवाराचा विचार न करता संपूर्ण भारताचा विचार केला आणि सगळ्यांना समान हक्क मिळवून दिले. हे आहेत महाराज सयाजीराव गायकवाड आणि हे आहे छत्रपती शाहू महाराज आणि आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे त्यांचे सुरू केलेले वृत्तपत्र मुकनायक, समता, अजंता, प्रबुद्ध भारत. त्यांच्याबद्दल संपूर्ण इकडे जन्मापासून ते महापरिनिर्वाणपर्यंतच्या संपूर्ण त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी, त्यांनी काय केलं, शिक्षण किती घेतलं, कोणत्या कोणत्या डिग्र्या घेतल्या त्या इथे लिहिलेल्या आहेत. ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई एल्फिस्टन हायस्कूलमधली मॅट्रिक परीक्षेची गुणपत्रिका. इथे एक त्यांनी छोटासा असा वर्ल्ड मॅप बनवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेला आहे की बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला, त्याच्यानंतर बाबासाहेब शिक्षणासाठी कोणत्या कोणत्या देशांमध्ये गेले. या मॅपच्या माध्यमातून त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर असं मॅप इथे बनवलेला आहे. बाबासाहेबांबद्दल आपण जितके वाचू तितके कमी आहे, कारण की त्यांनी त्यांच्या अथांग परिश्रमातून आपल्याला दिलेली ही भेट आपण पिढ्यानपिढ्या जरी प्रयत्न केला तरी आपण त्यांचे उपकार कधी फेडू शकत नाही, इतकं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे. शिकून काय होतं असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले सर्व त्यांच्या आयुष्यातली पुस्तकं वाचावे, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात आणि बघाव्यात, मग त्यांना कळून येईल की शिक्षण हे काय आहे ते. बाबासाहेब असं म्हटले आहेत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिएल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 1947 संविधान सभेचा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नियुक्त करण्यात आले, जिथे त्यांनी स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावली. लायब्ररीमध्ये त्यांनी इथे भारताचं संविधान असं ठेवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. इथून वरती सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर वरती त्यांनी सुंदर असं हे मेडिटेशन सेंटर बनवलेलं आहे. इथे आतमध्ये जाऊन तुम्ही मेडिटेशन करू शकता. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किंचित अशी माहिती मिळाली असेल आणि होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल. या स्मारकबद्दल संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.